31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस अर्थात नो टोबॅको डे आपण पाळतो. तंबाखू आणि सिगारेट यांचा आपल्या शरीरावर किती दुष्परिणाम होतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण तंबाखू आणि सिगारेट यांचं नियंत्रण करण्यासाठी कोणता कायदा आहे, ते नियंत्रण करण्यासाठी कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटना या दिनानिमित्त दरवर्षी एक थीम जाहीर करत असते, जी या दिवसापासून संपूर्ण वर्षभर पाळली जाते. तर या वर्षीसाठीची जी थीम आहे ती आहे कमिट टू क्विट, म्हणजे तंबाखू सोडण्याचे वचन घ्या. तर मित्रांनो, याच संकल्पनेवर आधारित आजचा हा आपला कार्यक्रम आहे. तर कार्यक्रमात ऐकूयात मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारे नितीन वाकळे सर यांच्याशी साधलेला हा संवाद. तर सर, कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. तर सर, सर्वप्रथम तुम्ही आमच्या युवा मित्रांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार युवा मित्रांनो, मी नितीन कैलासराव वाकळे, कन्नड तालुक्यातील माझं छोटं गाव नावडी गावसांनी राहणार आहे. माझं शिक्षण BSc इलेक्ट्रॉनिक, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समाज कार्य महाविद्यालयातून मी MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क ही समाज कार्य पदव्युत्तर पदवी 2015 साली उत्तीर्ण झालो असून गेली 4 ते 5 वर्षापासून NGO सेक्टरमध्ये विविध सामाजिक प्रकल्पात काम करण्याचा मला अनुभव आहे. सध्या मी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमध्ये प्रगत तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात विभागीय व्यवस्थापक म्हणजे डिव्हिजनल मॅनेजर म्हणून औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमासाठी काम करतो. ओके. तर सर, तुमच्या कामकाजाबद्दल तर आपण जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की जागतिक तंबाखू विरोधी दिनाची पार्श्वभूमी काय आहे आणि हा दिवस का पाळण्यात येतो. 31 मे हा दिवस वर्ल्ड नो टोबॅको दिवस पाळण्यात येतो. तर वर्ल्ड नो टोबॅको दिवस म्हणजे ज्याला आपण मराठीत जागतिक तंबाखू विरोधी दिन असं म्हणतो, तंबाखूमुळे शरीरात किती अपाय होतात आणि किती जीव घेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळं सांगायची काही गरज नाही. कर्करोग हात्यातील एक महत्वाचा आजार आहे. तंबाखू हा आरोग्यास हानिकारक आहे, त्याचे व्यसन सोडावे हा संदेश देणारा दिन विशेष म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे हा 31 मे रोजी पाळण्याचा उद्देश हाच की जगभरात तंबाखूचे जे हानिकारक दुष्परिणाम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावेत आणि लोकांनी हे व्यसन सोडावे. तर सर, तुम्ही तुमची ओळख करून देताना मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा उल्लेख केला, तर या संस्थेबद्दल थोडीशी सविस्तर माहिती सांगा. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद ही एक सेवाभावी सामाजिक संस्था असून सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था व सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार नोंदणीकृत आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था 1995 पासून महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात कार्यरत आहे. संस्था समाजातील शोषित व वंचित घटक यांच्यासाठी आरोग्य सेवा आणि जनजागृती, रोजगार निर्मिती कार्यक्रम, पाणी आणि स्वच्छता प्रकल्प औरंगाबाद, नाशिक, जालना, अहमदनगर जिल्ह्यात अंमलबजावणी करते. संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. संस्थेमार्फत ग्रामीण व शहरी भागात शौचालय बांधकाम, अनाथ मुलांसाठी निवारागृह, बेघर लोकांसाठी निवारागृह, HIV एड्स कुष्ठरोग प्रतिबंध व नियंत्रण प्रकल्पांतर्गत लिंक वर्कर स्कीम, लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प, आरोग्य सेवावर आधारित देखरेख व नियोजन प्रक्रिया, स्माईल ई लर्निंग सेंटर तसेच समुदाय आधार व काळजी प्रकल्प, स्वच्छ पाणी व स्वच्छता प्रकल्प तसेच तंबाखू नियंत्रण कार्यक्रम इत्यादी प्रकल्प मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या मदतीने लोकसहभागातून चालवले. सर, तुमचं जे कामकाज आहे ते तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत येतं, तर आम्हाला या कार्यक्रमाविषयी थोडीशी माहिती सांगा. आजचा जो आपला विषय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त आमच्या संस्थेचा जो प्रकल्प आहे प्रगत तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, तर तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट आणण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राज्य व जिल्हा तंबाखू कक्षात सहयोग करण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था
द युनियन इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस वोल्डम डिसीज यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अॅडव्हान्सिंग टोबॅको कंट्रोल प्रोजेक्ट महाराष्ट्रातील मराठवाडा व नाशिक विभागामध्ये पोटपा 2003 कायद्याअंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी यांना या कायद्याचे अधिकार कर्तव्य व जबाबदारी व कायद्यातील तरतुदी संदर्भात सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा व नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहेत. तसेच तंबाखू उत्पादनाची तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात हस्तक्षेपाची दखल घेणे तसेच कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या होणारी तंबाखूची जाहिरात प्रोत्साहन सहयोगांच्या घटनांची दखल घेणे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समन्वय समिती कोटपा 2003 अंमलबजावणी व देखरेख करण्यासाठी सहयोग करणे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट हेच आहे की जे कार्यक्षेत्र आहे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचं मराठवाडा ग्रामीण संस्थेचं ते तंबाखू मुक्त किंवा धूरमुक्त करणं हे अंतिम उद्दिष्ट या प्रकल्पाचं आहे. ओके सर, तुम्ही आता बोलताना उल्लेख केला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, तर हा कार्यक्रम काय आहे किंवा या कार्यक्रमाची काय उद्दिष्ट आहेत? हा मॅडम, तर युवा मित्रांनो, जगात एका वर्षात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने जवळपास 60 लाख लोकांचा मृत्यू होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO मतानुसार जगभरात 20व्या शतकात 1 कोटी जणांचा अकाली मृत्यू तंबाखूमुळे झाला आहे. आता 20वं शतक संपलं आहे त्यामध्ये, आणि हाच कल जर असाच राहिला ज्याप्रमाणे तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, 21व्या शतकात 10 कोटी लोकांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता आहे. तर तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी भारत सरकारने या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात 2007-08 मध्ये केली. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्टांमध्ये प्रमुख उद्दिष्ट हे आहे की तंबाखू वापरामुळे होणाऱ्या घातक दुष्परिणामांबद्दल जनजागृती होणे, की शालेय मुलांमध्ये, महाविद्यालयीन मुलांमध्ये आणि समाजामध्ये. त्यानंतर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन व पुरवठा कमी करणे. तिसरं जे उद्दिष्ट आहे, कोटपा 2003 कायद्याची खात्रीशीर अंमलबजावणी करणे. चौथं उद्दिष्ट असं आहे की तंबाखूचे व्यसन सोडवण्यासाठी लोकांना मदत करणे किंवा सहकार्य करणे. शेवटचं जे उद्दिष्ट आहे की WHO काही नियम घालून दिले तंबाखू नियंत्रणासाठी, तर तंबाखूच्या वापरावर प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करणे. तर असा हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. तर याचे 3 स्तर आहे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे. तर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष हा जो आहे तो हा सेंट्रल लेवलला म्हणजे नॅशनल लेवल. त्यानंतर दुसरा जो स्तर आहे राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष हा मधला स्तर, आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष अशा 3 स्तरावर हे काम पाहिलं जातं. सर, या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाबद्दल सांगताना तुम्ही कोटपाचा उल्लेख केला, तर कोटपा नेमकं काय आहे? तुम्ही कोटपा कायद्याबद्दल मला आता विचारलं, तर कोटपा हा एका कायद्याचा शॉर्ट फॉर्म आहे. अच्छा. त्याचं पूर्ण नाव असं आहे की सिगारेट व अन्य तंबाखू पदार्थ उत्पादने कायदा 2003. तर यामध्ये काय आहे, तर जाहिरातीवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे आणि काही गोष्टींचं नियमन केलं आहे. यामध्ये विक्री, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वाटप यांचं विनियमन केलं आहे. तर या कोटपा कायद्यामध्ये एकूण 33 कलम आहेत. तर त्या 33 कलमांमध्ये मुख्य 4 कलम आहेत. तर त्या 4 कलमांचं सांगायचं केलं तर पहिला जे कलम आहे म्हणजे कलम नंबर 4, तर त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. त्यानंतर कलम नंबर 5 जो आहे त्यानुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर कलम 6 मध्ये 2 भाग आहे. त्यामध्ये कलम 6 अ नुसार 18 वर्षाच्या आतील व्यक्तीला तंबाखू विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. आणि कलम 6 ब जो आहे तर त्यानुसार शैक्षणिक संस्थेच्या जागेपासून 100 यार्ड परिघात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. आणि जो कलम 7 आहे त्यानुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या पाकिटावर म्हणजे 85% भागात चित्रमय चेतावणी तंबाखूमुळे कर्करोग होतो किंवा तंबाखूमुळे पेनफुल डेथ होऊ शकते असा मेसेज देणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे.
हा बंधनकारक आहे आणि टोल फ्री नंबर जर कोणाला तंबाखू सोडायची असेल तर त्यासाठीचा एक टोल फ्री नंबर त्यावर छापणं बंधनकारक. तर सर कोटपा कायद्याविषयी सांगताना काही प्रमुख कलमांची तुम्ही नावं घेतली तर या कलमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. कलम नंबर 4 तर त्यानुसार सर्व सार्वजनिक ठिकाणाचे मालक पर्यवेक्षक व्यवस्थापक किंवा अधिकृत व्यक्तीने त्या ठिकाणी धूम्रपान निषेध असा फलक लावणं बंधनकारक. त्या फलकावरचा मजकूर असा असावा धूम्रपान निषेध क्षेत्र येथे धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे आणि उल्लंघन केल्यास 200 रुपयापर्यंत दंड केला जाईल. आणि त्याच्या खालचा जो भाग आहे तर त्याच्यावर असं लिहिलेलं असावं की येथे कोणी धूम्रपान करीत असेल तर कृपया तक्रार नोंदवा मी खाली सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आणि त्याचा फोन नंबर. आणि हा फलक जो आहे तो एंट्रान्सला असावा प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे जिथून एंट्री करतात मध्ये सुरुवातीला स्पष्टपणे दिसावा असावा आणि त्याची जी साईज आहे 7x45 cm त्यानुसार तो लावण्यात यावा. कलम 5 काय आहे तर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी आहे. तर मग ते कोणत्याही प्रकारे असो म्हणजे ऑडिओ असो व्हिडिओ असो किंवा प्रिंट असो अशा कोणत्याही माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जाहिरात वर बंदी आहे या कलमानुसार. कलम 6 जो आहे तर तो मुलांना या तंबाखू प्रोडक्ट पासून संरक्षण किंवा तंबाखूचे दुष्परिणाम आहे त्यापासून संरक्षण देण्यासाठी तो कलम आहे. तर कलम 6 अनुसार 18 वर्षाखालील व्यक्ती तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे किंवा त्यांनी विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे. म्हणजे कसं होतं कधी कधी 18 वर्षाच्या आतील मुलांना तंबाखू विकल्या जाते किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेतली जाते तर हे गुन्हा आहे. तर विक्रेत्यांनी दुकानावर या कलमाचं जर कम्प्लायन्स करायचं अनुपालन करायचं तर 18 वर्षाखालील व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थ विकणे दंडनीय गुन्हा आहे असा फलक त्यांच्या पानटपरीवर किंवा जिथून जिथून तंबाखू विक्री केंद्र आहे तिथे लावणं कंपल्सरी आहे. आणि तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करणारी व्यक्ती 18 वर्षाखालील आहे की नाही हे ओळखायची जबाबदारी पण त्या विक्रेत्याची आहे. त्यांनी त्यांच्याकडे आयडी मागितला पाहिजे की बाबा तुझं वय त्याला जर ओळख पटत नसेल की याचं वय किती आहे तर त्यांनी त्याच्याकडे त्याच्या वयाचा पुरावा तो मागितला पाहिजे. आणि जर कोणी व्यक्ती असं तंबाखू विकतांनी आढळला किंवा मुलाकडून विक्री करून घेतोय तर त्याला पण 200 रुपये दंडाची तरतूद या कायद्यानुसार. अच्छा पुढचं जे आहे सेक्शन ब यानुसार शैक्षणिक संस्था या तंबाखू मुक्त राहाव्यात यासाठीचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिघात म्हणजे रेडियस मध्ये कुठेही तंबाखू विक्री करण्यास बंदी आहे. तर याचं जरी उल्लंघन झालं तरी 200 रुपयापर्यंत दंड करता येतो. आणि पुढचा आणि तो अंतिम जो शेवटचा कलम आहे कलम 7 त्यानुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टनावर म्हणजे जे पॅकिंग असतं त्यावर धोक्याची सूचना देणं बंधनकारक आहे. म्हणजे एक चित्रमय पद्धतीत 85% भागावर ती फोटो छापलेला पाहिजे की आणि त्याच्या खाली तंबाखूमुळे कॅन्सर होतो किंवा तंबाखूमुळे मृत्यू होऊ शकतो अशी त्या त्या लोकल लँग्वेजमध्ये ही माहिती देणं बंधनकारक आहे. आणि त्याच्या खाली ते एक टोल फ्री नंबर ज्याला असं वाटलं कि बाबा त्याने तो फोटो बघितला आणि त्याला वाटलं की इतके मोठे याचे परिणाम होऊ शकतात तुम्हाला तंबाखू सोडायची आहे त्याच्या खाली एक टोल फ्री नंबर दिलेला असतो जो मी सांगतोय 1800112356. तर हा टोल फ्री नंबर ही नॅशनल लेवल हेल्पलाईन आहे तिथं तुम्ही किंवा कोणताही व्यक्ती कॉल करून तंबाखू त्याला सोडायची आहे त्यासाठी मदत मागू शकतो. आणि तिथं जे काउन्सिलर असतात तर ते त्यांना चांगल्या पद्धतीनं तंबाखू सोडवण्यासाठी मदत करू शकतात. ओके तर सर कोटपा कायद्याची तुम्ही एवढी सविस्तर माहिती दिली पण या कायद्याची नेमकं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आणि ती कशा रीतीने पार पाडली जाते. हा तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आहे त्याला आपण DTTC असं म्हणतो डिस्ट्रिक्ट टोबॅको कंट्रोल सेल. तर हा राष्ट्रीय तंबाखू कार्यक्रम ज्या ज्या जिल्ह्यात आहे तर तिथे एक समिती असते जिल्हा तंबाखू नियंत्रण किंवा समन्वय समिती. तर याचे जे अध्यक्ष असतात तर ते कलेक्टर असतात याचे सचिव जे असतात तर ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन असतात आणि प्रत्येक विभागातून एक एक सदस्य म्हणजे अन्न व औषधी प्रशासन विभाग त्यानंतर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर पोलिसांतर्फे आयुक्त हे त्याचे सदस्य असतात.
तर या सदस्यांची मिळून जी कमिटी होते त्याची दर 3 महिन्याला एक बैठक होते. त्या बैठकीत तंबाखू नियंत्रणासंदर्भातले जे कामं आहेत त्याचा मागोवा घेतला जातो आणि पुढची दिशा ठरवली जाते. तर यामध्ये एक पथक असतं तंबाखूवर कारवाई करण्यासाठी, जे पथक आहे त्यामध्ये 4 सदस्य असतात, ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक, पोलिसांचा एक प्रतिनिधी पीआय दर्जाचा अधिकारी आणि अन्न आणि औषधी प्रशासनाचा एक निरीक्षक दर्जाचा अधिकारी. तर हे 4 लोकांची जी टीम आहे, पथक आहे, तर ते शहरात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पाहणी करून तंबाखू नियंत्रण कायद्याचं जिथं जिथं उल्लंघन होत आहे त्यांच्यावर कारवाई करतो. आणि सेक्शन 4 ची कारवाई ही चे अधिकार जे जे सार्वजनिक ठिकाण आहेत, जो व्यवस्थापक आहे, मॅनेजर आहे, त्या व्यक्तीला सुद्धा ती कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर कोणी धूम्रपान करत असेल तर ती व्यक्ती त्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला 200 रुपयापर्यंतचा दंड आकारू शकते. त्यासाठी एक पावती पुस्तकाचा एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये पावती पुस्तक छापून ती दंडाची रक्कम ही शासनाच्या तिजोरीत जो त्यांचा अकाउंट आहे त्यामध्ये जमा करावी लागते. तर अशा पद्धतीनं प्रत्येक सार्वजनिक ठिकाणचा जो प्रमुख आहे किंवा कार्यालय प्रमुख आहे किंवा जे संस्था आहे त्या संस्थेचा प्रमुख आहे तो व्यक्ती सेक्शन 4 म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी या कलमा अंतर्गत कारवाई करू शकतो. सर, तंबाखू विषयीचे जे नियंत्रण कार्यक्रम आहेत त्याबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि तंबाखूशी रिलेटेड असलेल्या कोटपा कायद्याबद्दलही तुम्ही सांगितलं. पण जे तरुण किंवा जे आजकालचे मुलं या व्यसनामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना या व्यसनातून बाहेर पडायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाय सांगाल? तर तंबाखूचं व्यसन जर तुमचं कमी दिवसाचं असेल, त्याचं लागून तंबाखूचं व्यसन लागून आता 7 महिने झाले, वर्ष झाला, तर ते सोडणं सोपं जातं. पण जर जे जास्त काळापर्यंत जो असेल तर ती सोडणं थोडी सोपी बाब नाही आहे ती. तर त्यासाठी म्हणजे दुर्दम आत्मविश्वासाची गरज आहे. तंबाखूपासून मुक्त होण्यासाठी स्वतःला सकारात्मक वृत्तीने आणि आत्मविश्वासने त्याकडे सामोरे गेलं पाहिजे. तर याच्या काही युक्त्या मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर त्या युक्त्या अशा आहे की तुम्ही घोषणा करा, एक तारीख फिक्स करा आणि ते सांगा की बाबा मी आजच्या दिवसापासून तंबाखू सोडणार आहे किंवा 31 मे या दिवसापासून जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्तानं मी तंबाखू सोडणार आहे. ही घोषणा तुम्ही कुटुंबासमोर किंवा तुमच्या मित्रांसमोर करा. त्यानंतर दुसरा जे आहे तर परिहार, म्हणजे अशा जागा आणि अशा व्यक्तीपासून दूर राहा की जे तंबाखूचं व्यसन करतात, सेवन करतात, ठीक आहे. त्यानंतर ऍक्शन काय करायची, कृती काय करायची तुम्हाला, तर अशा सवयी जोपासा ज्यामुळे तुमचे हात सतत व्यस्त राहतील. जेव्हा तंबाखू सेवनाची तुमची इच्छा होईल तेव्हा 100 ते 1 पर्यंत अंक तुम्ही मोजू शकता किंवा आपल्या पूर्वीच्या आनंदाचे जे क्षण आहे ते आठवा किंवा आपल्या छंदामध्ये तुम्ही गुंतून इन्व्हॉल्व करून घ्या. तंबाखू सेवन न केल्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा तंबाखूची आठवण आल्यावर किंवा ती खावीशी वाटल्यानंतर पाणी प्या वाटतं, तर तुम्ही भरपूर पाणी प्या. तर तंबाखू सेवनामुळे शरीरात अस्तित्वात असणारी विषारी जी रसायने ती शरीराला बाहेर टाकण्यासाठी पाण्याची मदत होते. तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यानंतर तंबाखू ऐवजी आरोग्यदायी असणारे जे पदार्थ आहेत त्याचे तुम्ही सेवन करू शकतात, चणे, शेंगदाणे, बडीशेप, तर तुम्ही ते पण खाऊ शकतात. मित्रांसोबत विचार, तुमचे सध्याच्या भावना काय ते शेअर करावा. जर तुम्ही ते शेअर करताना व्यस्त राहिला तर तुम्ही आपोआप तंबाखू पासून दूर राहणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला फसवू नका. काय होतं बरेच की आपण प्रतिज्ञा करतो पण ती प्रतिज्ञा असं वाटतं दुसऱ्यांसाठीच केली, आपण त्यांना लपून छपून तंबाखूचं परत सेवन करतो. तर पण पक्क ठरवायचं की मला तंबाखू सोडायची. स्वतःला पारितोषिक द्या. प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतःला किती दिवस तुम्ही त्यापासून दूर राहिले त्यासाठी स्वतःच अभिनंदन करा, तसा प्रयत्न करा. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जर हे एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला ते कठीण जात आहे, थोडा त्रास होतो, तुम्ही औषध उपचार घेऊ शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषध उपचार आहेत तंबाखू सोडवण्यासाठी, ते तुम्ही घेऊ शकता. सर, तंबाखूविषयीचे वेगवेगळे कार्यक्रम, कोटपा कायदा आणि त्याला सोडवण्यासाठीचे उपाय, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला सांगितलीत. तर आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या युवा मित्रांना काय संदेश देऊ इच्छिता? युवा मित्रांना हाच माझा संदेश राहील की आपण
तंबाखू मुक्त कोणतंही व्यसन नसलेलं जीवन जगूयात आणि एकमेकांची साथ देऊन तंबाखूचा म्हणजे व्यसनाचा नाश करूयात. जीवनामध्ये तंबाखू आहे घाण आणि तिच्या विना जीवन किती आहे छान हे आपण स्वतःला आणि समाजाला सांगूया. तंबाखूचे सुपारीचे जे व्यसन आहे ते सोडून निसर्गाशी आपण नातं जोडलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जी आपली भावी पिढी ती तंबाखू मुक्त राहावी यासाठीच माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळ दिलात त्यामुळे मी आकाशवाणीतर्फे तुमचं धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम. आपण सुद्धा आम्हाला मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमचे जे तंबाखू नियंत्रण काम आहे त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचे माझ्या संस्थेतर्फे आणि माझ्यातर्फे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलत मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन वाकळे सरांबरोबर कमिट टू क्विट या संकल्पनेअंतर्गत साधलेला हा संवाद.